पहिली बातमी आहे जळगावमधून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कायम राखण्यामध्ये भाजपने यश मिळवले. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद्र पाटील निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जिल्ह्यातला पहिला प्रयोग भाजपने हाणून पाडलाय. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रेखाबाई राजपूत तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये भाजपच्या रंजना पाटील लालचंद्र पाटील यांनी बाजी मारली आहे. 34 विरुद्ध 31 मतांनी भाजपने बहुमत मिळवले. आम्ही सर्वांनी एकत्र संपादक केल्याचा आम्हाला सर्वांनाच आनंद आहे.